नमस्कार, तासिका क्रमांक 3 शिक्षक आणि मनुष्य म्हणून स्वतःला समजून घेऊया. सदर तासिकेतून मला असे समजले की जर एखादी खूप छान असे काही नवीन काहीतरी ऐकायला मिळाले, आपण दिवसभर काम करतोच, पण ते काम करत असताना ते काम आपण का करतो याविषयी आपण कधी विचार केलाय का? काम करत असताना आपण एखादं काम काहीतरी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा आपली काहीतरी गरज आहे म्हणून आपण ते काम करत असतो. उदाहरणार्थ आपण मुलांना शिकवतो. आता तर असं म्हटलं आहे की आपण मुलांना शिकवतच नाही आहे, पण आपण मुलांना शिकवतो. पण कशासाठी? बक्षिसासाठी म्हणा, मानधनासाठी म्हणा, आपण मुलांना शिकवतो. तरी जे काही आपण मुलांना शिकवत असतो, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे, कोणाची तरी आपण प्रेरणा घेऊन मुलांना शिकवत असतो, मुलांना काहीतरी ज्ञान देत असतो. प्रेरणा घेऊन केलेले काम, त्यात आपल्याला काहीतरी नवीन बाबींची गोष्टीची भर पडली तर तेच होईल आपली स्वयंप्रेरणा. जशा पद्धतीने आपण एखादी गोष्ट स्वयंप्रेरणेने शिकतो, त्याच पद्धतीने आपली मुले देखील स्वयंप्रेरणेने शिकू शकतील का? नक्कीच, आपली मुले देखील स्वयंप्रेरणेने शिकू शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम आत्मविश्वास निर्माण करणे आपल्याला गरजेचे आहे. इतरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रेम, जिव्हाळा, आपुलकी द्यावी, इतरांना न्याय द्यावा. सर्वप्रथम मुलांना एक विश्वास निर्माण झाला पाहिजे की आपणही काहीतरी करू शकतो. आणि त्यांना जेव्हा आत्मविश्वास निर्माण होईल, त्यांच्यावर आपण जेव्हा विश्वास दाखवू, तेव्हा त्यांना समजेल की आपणही काहीतरी करू शकतो. सदर तासिकेत मला हे समजले की आपण एक मनुष्य म्हणून इतरांशी वागताना बोलताना कसं वागलं पाहिजे. आता सध्या मुलांसोबत आपलं जे काही कम्युनिकेशन आहे, आपलं जे कोलॅबरेशन आहे, त्यामध्ये कशा पद्धतीचा आपला स्वभाव असला पाहिजे हे या सदर तासिकेतून मला समजलं.